नमस्कार मित्रांनो, शनि कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये येतात आपलं स्वागत आहे. आज आपण एक एकदम बेस्ट असा प्रोडक्ट पाहणार आहोत की जे सर्व शेतकऱ्यांना गरज आहे मार्केटमध्ये. आता झालंय काय मित्रांनो की जे मार्केटमध्ये आपल्याकडे जे पॉवर टिलर आहे ते चालत चालावं लागतात आणि जे ट्रॅक्टर आहेत ते सगळे ट्रॅक्टर जे आहेत मित्रांनो मार्केटमध्ये ते सगळे 3.5 फूट किंवा 3 फूट 4 फूट अशा रेंजमध्ये आहेत. पण आपण एक आज एक प्रोडक्ट लॉन्चिंग केलेलं आहे, एकदम बेस्ट असा प्रोडक्ट लॉन्चिंग केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 2.5 फुटी ट्रॅक्टर दिलेला आहे. आणि हा 2.5 फुटी ट्रॅक्टर जो वैशिष्ट्य पाहिले तर आपण विशेष म्हणजे जे मार्केटमध्ये पॉवर टिलर आहे ते 3 चाकी असतात पण त्यांना चालत चालावं लागतं. आपला जो हा ट्रॅक्टर जो आहे तो आपण हा 3 चाकी दिलेला आहे जेणेकरून जर तुम्ही समजा शेतात तुम्ही काम करत असताना जर तुम्हाला चालायचं म्हटलं जर समजा हे करायचं उसाला भर लावायची असेल तर तुम्ही हे 3 चाकांनी तुम्ही भर लावू शकता. अशा प्रकारचं बेस्ट फीचरचा असा ट्रॅक्टर दिलेला आहे आणि हा मित्रांनो फक्त 2.5 फुटी रुंदी असलेला ट्रॅक्टर आहे. मित्रांनो ह्याचे वैशिष्ट्य आज आपण सर्व ह्या व्हिडिओ पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ह्याच्या जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की साधारणतः त्याचं बाकीचे जे प्रश्न असतात इंजिन किती आहे किंवा काय बाकी त्याची रुंदी किती आहे की ह्या सर्व प्रश्नांचे आपण उत्तर ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. तर सर आपण थोडंसं प्रश्नाचे विचारू शकता सर. आता या ट्रॅक्टरची जी रुंदी आहे ती टोटल किती आहे? हा मित्रांनो ह्या ट्रॅक्टरची जी रुंदी आहे ही 2.5 फूट रुंदी आहे. तो कसा फोर व्हील ड्राईव्ह आहे का कसा आहे? सर हा आपल्याला फोर व्हील ड्राईव्ह पण असा करू शकतो आपण. हे जर तुम्ही बघू शकता हा फोर व्हील ड्राईव्ह म्हणजे 4 चाकं आहेत पण फोर व्हील ड्राईव्ह म्हणजे पाठीमागच्या 2 चाकाला आपण गती दिलेली आहे सर. अशा प्रकारचा हा ट्रॅक्टर आहे म्हणजे 4 चाकं आहेत पण त्याला पाठीमागच्या चाकाला गती आहे म्हणजे आपण टू व्हील ड्राईव्ह म्हणू शकतो सर याला. ठीक आहे. रोटावेटर पीटीओ वगैरे किती आहे सर? ह्याला रोटावेटर पीटीओ जर पाहिलं आपण तर ह्याला पीटीओ 2 पीटीओ दिले आहेत, 540 आणि 850 हे पीटीओ दिले आहेत आपण. आणि हे दोन्ही पीटीओ आपण रेग्युलरमध्ये वापरू शकतो. कारण काय होतं की बरेच जे मार्केटमध्ये जे इम्प्लिमेंट आहे सर त्या सगळे इम्प्लिमेंट हे 540 पीटीओ आरपीएमला वापरण्यात येत आहेत. पण आपण जो हे बघत आहे हा जो पीटीओ आरपीएम आहे जर हा पीटीओ आरपीएम पाहिला तर आपल्याला 540 आणि 850 जर तुम्हाला गती जर जास्त हवी असेल तर तुम्ही 850 पण वापरू शकता आणि 540 पण वापरू शकता. अशा दोन्ही प्रकारचे पीटीओ तुम्ही वापरू शकता सर. याला ब्लोअर वगैरे जे काय शेतकरी म्हणजे फळबागाचे बागायतदार असतात बरोबर त्यांना ब्लोअर वगैरे लागतो तर ब्लोअर वगैरे याला बसतो का? हो सर ह्याला ब्लोअर बसतो. तर ह्याला जर आपण म्हणतो गाडा टाईप जो ब्लोअर असतो तर तो गाडा टाईप ब्लोअर आपण त्याला अटॅच करू शकतो. कारण 850 पीटीओ आरपीएमला तुम्हाला एकदम ब्लोअर बेस्ट असा चालू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला तो दोन्ही फंक्शन दिलेले आहेत ह्याला याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता ट्रॅक्टर घेतल्यानंतर बऱ्याचशे आपल्याला एक छोटासा ट्रेलर जोडून त्याच्या साह्याने आपल्याला काही वस्तूंची वाहतूक करावी लागते शेतकऱ्यांना. तर हे किती टनापर्यंत वजन खेचू शकतं? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बरेच आजकाल काय झाले सर की जे बाकीचे पॉवर टिलर असतील किंवा जे इतर काही छोटे पॉवर विडर असतील त्यांना ट्रॉली फार मोठी खेचली जात नाही. तर आपली जे हा जो जो ट्रॅक्टर आहे ह्याला ट्रॉली आपण साधारणतः 2 ते 2.5 टनापर्यंत आपण ट्रॉलीचं वजन साधारणतः खेचू शकतो असं प्लेन रोडला. आणि आपल्या जे घरातून तुम्ही शेतात ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुमचं काही युरिया असेल, खत असेल, मिक्सचर असेल किंवा रानातून तुमचं जर काही काढायचं आणायचं असेल समजा की साधारणतः आपण बऱ्याच वेळेला काय होतं की शेतातून आपल्या गुरांना खायला आणायचं असतं किंवा ह्या जे गोष्टी असतात ते सर्व काम आपण ह्या ट्रॉलीच्या द्वारे करू शकतो. अशा प्रकारची ह्याला सुविधा आहे. बाकीची पण तुम्ही इतर सर्व अवजारे सोडू शकता, एसटीपी असेल, वॉटर पंप असेल, तुमच्या बाकीच्या इतर सगळ्या ज्या गोष्टी असतील तर तुम्ही ह्या मशीनला पण जोडू शकतो. इंजिन या ज्या ट्रॅक्टरला इंजिन वापरलेलं आहे ते कोणत्या कंपनीचं आहे? सर आपण हे इंजिन जे दिलेलं आहे आपण हे 16.5 HP इंजिन दिलेलं आहे. हे फील्ड मार्शल कंपनीचं इंजिन आहे आणि हे एकदम रेप्युटेड कंपनी आहे जे आपण महिंद्रा कंपनीला पण हीच कंपनी इंजिन जे महिंद्रा कंपनीला जे आपण युवराज जो ट्रॅक्टर येतो त्याला पण हीच कंपनी सप्लाय करते. त्यामुळं हे जे इंजिन आहे एकदम बेस्ट क्वालिटीचं इंजिन आहे. कारण महिंद्रा जी कंपनी वापरते तेच इंजिन आपण ह्याला इंजिन वापरतो. हे जे इंजिन आहे हे सर वॉटर कूल्ड इंजिन आहे, एकदम बेस्ट असं परफॉर्मिंगचं इंजिन आहे. आणि ह्याचं ॲव्हरेज जर पाहिलं तर तुम्ही ताशी 1 लिटर एवढं फक्त कमी ॲव्हरेजमध्ये तुम्हाला बेस्ट असा परफॉर्मन्स देतं. कारण आपण जो म्हणतो पॉवर टिलरच्या ॲव्हरेज एवढंच ह्याला आपण ॲव्हरेज आहे. तर तुम्ही हे वर्किंग आवरमध्ये आपण 1 लिटर सांगतो. जर तुम्ही जर समजा साधारणतः मोकळा जर ट्रॅक्टर चालवत असेल किंवा रोडने चालवत असेल तर तुम्हाला अजूनही कमीच लागेल, त्याला 700-800-900 ml तुम्हाला अजून कमीच लागतं. अशा प्रकारचं बेस्ट ॲव्हरेजचा फील्ड मार्शलचं 16.5 HP आपण इंजिन दिलेलं आहे, वॉटर कूल्ड इंजिन दिलेलं आहे.
आता सर्व्हिसिंग वगैरे या ट्रॅक्टरचे करावे लागते. त्यावेळेस साधारणतः ऑइल किती लागतं या ट्रॅक्टरचं? ह्याला अत्यंत कमी ऑइल लागतं सर. ह्याच्यामध्ये आपल्याला ऑइल जर पाहिलं आपण तर हे ह्याच्यामध्ये ऑइल जर पाहिलं आपण तर फक्त 2 लिटर ऑइल तुम्हाला चेंज करायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि टाईम टू टाईम सर्व्हिसिंग वगैरे तुम्हाला सगळं जर करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. अशा प्रकारचे इथं तुम्हाला आपण बघू शकतो. इथून हे जे पाहिलं आपण तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. इंजिन बघा तुम्ही सर, इंजिन एकदम बेस्ट क्वालिटीचं आहे. हे डिझेल टँक जे दिलेलं आहे आपण, हे साधारणतः 17 लिटरचा डिझेल टँक दिलेला आहे. हा एअर क्लिनर आहे. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर इंजिन एकदम हेवी, म्हणजे आपण म्हणतो ना की इंजिन जे वापरायचं असतं आपल्याला ते एकदम हेवी इंजिन आपण दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सर, आपण जर इथं पाहिलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे जे आहे तो वॉटर कूल्ड इंजिन दिलेलं आहे, जेणेकरून तुमचं ट्रॅक्टर जो इतर जे काही जे ट्रॅक्टर येतात कमी एच पीमध्ये ते एअर कूल्ड येतात, पण हे इंजिन आपलं गरम होत नाही, काय होत नाही. अशा प्रकारची सुविधा, बेस्ट अशी सुविधा दिलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता सर, बोशचा साधारणतः आपण हे दिलेलं आहे, पंप दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये काम करू शकता. ह्या साईडला तुम्ही जर पाहिलं सर तर ह्या साईडला तुम्हाला क्लच दिलेला आहे. दुसरी गोष्ट तुम्ही इकडं बघू शकता, तुम्ही आपण ह्याला 6/16 टायर दिलेले आहेत, ज्यामुळं ग्राउंड क्लिअरन्स पण एकदम चांगला राहतो. अशा प्रकारे 6/16 टायर दिलेला आहे. फ्रेम एकदम बेस्ट आहे. इकडं तुम्ही पाठीमागं जर पाहिलं तर इथं तुम्ही पाठीमागं बघू शकता सर, ह्याच्यामध्ये आपण हे सीट जे दिलेलं आहे हे सीट ॲडजस्टेबल आहे, म्हणजे पुढं पाठीमागं करू शकता, वर खाली करू शकता, अशा प्रकारची सुविधा जी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही इथं पाठीमागं 2 PTO असल्यामुळं तुम्ही सगळे तुमचे STP असेल, वॉटर पंप असेल किंवा बाकीचे इतर काही शेती रिलेटेड जे अवजार असतील ते सर्व तुम्ही इथं वापरू शकता. आणि आता आपण जो हा रोटर जो जोडलेला आहे सर, हा जो रोटर पाहिला तर हा रिवर्स फॉरवर्ड रोटर आहे. तुम्ही बघू शकता ब्लेड पण एकदम बेस्ट क्वालिटीचे ब्लेड दिलेले आहेत आपण. आणि हा जो आहे इथून हा स्पायरल टाईप जो आहे, हा स्पायरल टाईप रोटर आहे सर. इथून तुम्ही बघू शकता की इथून हा जो अर्धा पार्ट आहे तो इकडे माती टाकेल, आणि इकडचा जो अर्धा पार्ट आहे तो इकडे माती टाकेल. अशा प्रकारची ह्यामध्ये सुविधा दिलेल्या आहे. हा दोन्ही प्रकारे तुम्ही वापरू शकता. आता दुसरं, शेतकरी बरेच विचारतात की आता हे माती उचलून टाकणारा रोटर झाला, म्हणजे माती हे करणार, तर आम्हाला तुम्हाला जर समजा प्लेन रोटरी करायचं असेल तर तुम्ही हा रोटर फिरवून ह्या साईडला जो आपण दिलेला आहे तो ह्या साईडला जर तुम्ही लावला तर तुमचं फक्त प्लेन रोटरी करेल, जेणेकरून तुमचं एकाच रोटरवर दोन्ही काम होतील, म्हणजे रोटरी पण होईल आणि तुमचं माती लावायची भर लावायचं पण काम होईल. अशा प्रकारचं जर भोत तुम्हाला लावायचं असेल, भोत एका साईडला जर समजा तुमच्याकडे काही बागा वगैरे आहेत आणि जर तुम्हाला एका साईडलाच माती लावायची तर ही जी आहे ती इकडची तुम्ही अर्धी पानं तुम्ही काढून ठेवायची, एका साईडची ब्लेड ठेवली तर तुम्हाला भोत लावता पण येते, म्हणजे एका साईडला माती पण तुम्ही लावू शकता. एकाच रोटरवर भरपूर तुम्ही कामे करू शकता. ह्याच्यावर तुम्ही सरी सोडू शकता, बेड बनवू शकता, ह्याच मशीनवर जे कमी जास्त अंतर करून तुम्ही सरी पण आणि बेड पण बनवू शकता. अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये सुविधा दिलेल्या आहे. त्याचे लिफ्टिंग कॅपॅसिटी वगैरे किती आहे याची? ह्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी साधारणतः 300 kg आपण दिलेली आहे सर. आणि इथं जर पाहिलं आपण इथं ट्रॉली वगैरे तुम्ही जोडू शकता. बाकी जे जे मार्केटमध्ये जे ट्रॅक्टर आहेत बऱ्याचशा ट्रॅक्टरांना हे सुविधा येत नाही, तर आपण ह्यांना म्हणजे जर तुम्हाला हायड्रॉलिक डम्पिंग ट्रॉली जर जोडायची असेल तर इथून तुम्ही हायड्रॉलिक डम्पिंग ट्रॉली जोडू शकता. दुसरी गोष्ट, इथं नाईटला काम करण्यासाठी आपण लाईट दिलेली आहे. तुम्ही बघू शकता लाईट आपण ही अशी लाईट दिली आहे का रात्री काम करताना जी तुम्हाला लाईट दिलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना काम करताना त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता, बाकीच्या जर गोष्टी आपण अजून पुढं पाहूयात. आणि मित्रांनो, इथं तुम्ही हे जर काढून हे आता आपण जोडलेलं रोटरचं जुगाड जोडलेलं आहे, जर हे काढून तुम्ही बाकी टॉपलिंग वगैरे किंवा बाकीच्या ज्या इतर सुवी आहेत तर तुम्ही तुम्हाला त्या पण सर्व तुम्ही जोडू शकता, जे ट्रॅक्टर ओढण्यासाठी किंवा जे इतर शेतातली कामं तुमची असतील, पेरणी असेल, वखर असेल, डवर, मोगडा, फास, फणी, इतर जी सर्व कामं आहेत तुम्ही सर्व ह्याच्यावर करू शकता. गिअरबॉक्सबद्दलही माहिती द्या. हां मित्रांनो, गिअरबॉक्स जर पाहिला तर एकदम हेवी ड्युटी गिअरबॉक्स आहे. तुम्ही बघू शकता हा जो गिअरबॉक्स आहे हेवी ड्युटी गिअरबॉक्स आहे. आपण ह्याला जो गिअरबॉक्स दिलेला आहे तो VST गिअरबॉक्स दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला मेंटेनन्स एकदम बेस्ट राहील. आणि गिअर जर पाहिले, ह्याच्यामध्ये गिअर फॉरवर्डला तुम्हाला 6 आहेत आणि रिवर्सला 2 आहेत, असे टोटल 8 गिअर आहेत इथं बघू शकता तुम्ही. आणि इथं हाय लो दिलेलं आहे तुम्हाला, ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथं हाय लो आहे. हे वर ठेवल्यानंतर हाय राहील न्यूट्रलमध्ये आणि खाली घेतल्यानंतर लो राहील, अशा प्रकारची सुविधा ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, इथं PTO साठी, हे PTO साठी तुम्हाला लिव्हर दिलेला आहे. हा PTO लिव्हर आहे तुमचा. ह्या PTO लिव्हरने तुमचा 850 आणि 540 असे 2 PTO तुम्हाला दिलेले आहेत. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला इथं हा जो दिलेला आहे हायड्रॉलिक लिव्हर दिलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला
वर्किंग करायचं नसेल, जर रोटरचं काही काम करायचं असेल, तर त्यावेळेस तुम्ही हे वर नॉब फिरवू शकता आणि रोटरवर तुम्ही काम करू शकता, अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे. दुसरं तुम्ही मित्रांनो इकडं हे बघू शकता, ह्या साईडला जर आपण पाहिलं तर तुम्हाला हातात पण रेस दिलेली आहे, पायात पण रेस दिलेली आहे, आणि इकडं जर तुम्ही पाहिलं तर ब्रेक पण तुम्हाला दोन्ही साईडचे ब्रेक दिले आहेत, म्हणजे लेफ्ट साईडचा पण ब्रेक दिलेला आहे आणि राईट साईडचा पण ब्रेक दिला आहे, अशा प्रकारचे दोन्ही ब्रेक तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. इथं हँड ब्रेक दिलेला आहे, जेणेकरून जे वेळेस तुम्हाला मशीन हे करायचं आहे, चाय आपण म्हणतो ज्यावेळेस शेतातून काम होईल त्यावेळेस तुम्ही हे हँडब्रेक टाकून घरी मशीन उभा करू शकता. कारण काय होतं, बऱ्याच वेळा लहान मुलं त्याच्या खेळत असतात आणि घेर वगैरे टाकतात, चावी फिरवतात आणि मशीन चालू होतं, पण त्यासाठी आपण हँडब्रेक पण दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही काम करत असताना तुम्हाला हे अडचण येणार नाही. पायात रेस आहे, हातात रेस आहे. मित्रांनो इकडे जर पाहिलं आपण तर हे सर बघू शकता तुम्ही, हे आपण डिजिटल मीटर दिलेलं आहे सर. डिजिटल मीटरचा फायदा हा की इथं तुम्हाला आवर मीटर्स भेटतं आहे, इथं तुम्हाला टेम्परेचर कळतं आहे की टेम्परेचर किती आहे तुमचं ट्रॅक्टरचं. दुसरी गोष्ट तुम्हाला हे तुमचं RPM कळतं ह्याच्यावर. आणि इकडे जर पाहिलं तुम्ही तर फ्युएलचं तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, सगळ्या प्रकारचं फ्युएल तुम्ही बघू शकता की आपल्या ट्रॅक्टरमध्ये आता किती डिझेल आहे किंवा काय आहे. हे तर इथं जर पाहिलं आपण तर इथं लाईट पण दिली आहे तुम्ही, हे पुढे जर पाहिलं तर तुमच्या पुढच्या लाईट लागलेल्या असतील, आणि ह्याच्यातच हॉर्न पण दिलेलं आहे तुम्हाला, अशी सुविधा दिलेली. हे तर तुम्ही बघू शकता, हे इंडिकेटर दिले आहेत तुम्हाला, हे स्टॉप बटन दिलेलं आहे, आणि हे पाठीमागची लाईट आपण मगाशी बघितली, हे तुम्हाला पार्किंग लाईट दिलेली आहे. बेस्ट प्रकारचं पार्किंग तुम्ही ज्यावेळेस तुम्ही काम करत असताय किंवा तुम्हाला थांबवायचं आहे त्यावेळेस तुम्ही पार्किंग तुम्ही करू शकता. आणि नॉब तुम्हाला हे एकदम बेस्ट अशा प्रकारचं असा ट्रॅक्टर आपण बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं पण दोन्ही साईडला लाईट दिलेलं आहे तुम्हाला, ग्राउंड क्लिअरन्स एकदम चांगला आहे आणि ट्रॅक्टर असा एकदम बेस्ट आहे. ऑइल चेंजिंग वगैरे किती तासांनी करावे लागतं? हां, तर ह्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जर ऑइल चेंज करायचं असेल तर आपण पहिले 50 तासाला आपण 31 ते 50 तासामध्ये आपण पहिलं ऑइल चेंज करायचं असतं. आणि दुसरं जर तुम्हाला रेग्युलर सर्व्हिसिंग तुम्ही ज्यावेळेस करत असाल त्यावेळेस प्रत्येक 100 तासाला तुम्हाला एअर फिल्टर, नंतर तुमचं हे तुम्हाला साफ करायचं आहे, एअर क्लिनर तुम्हाला रेग्युलर साफ करायचं आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळा तुम्ही काम करत असताना ह्याच्यामध्ये धूळ जात असते आणि धूळ गेल्यामुळं ऑइल खराब होत असतं किंवा तुमचा जो हे आहे क्लिनर तो खराब होत असतो, त्यासाठी तुम्हाला रेग्युलर तो एक पर डे तुम्हाला रेग्युलर साफ करायचा आहे. वळवण्यास वगैरे या ट्रॅक्टरचा काय त्रास होतो? हा, आता हा एक महत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मित्रांनो आपण बघू शकता हा तुम्ही ट्रॅक्टर वळवताना तुम्हाला हा हे बघू शकता तुम्हाला जाग्यावर टर्निंग होत आहे. तीन चाकी जर ट्रॅक्टर असेल, चार चाकीपेक्षा तुमचा तीन चाकी ट्रॅक्टर टर्निंग करायला एकदम बेस्ट जातो. कारण काय होतं की ज्यावेळेस तुम्ही हे करताय तुम्ही त्यावेळेस ह्याचं टर्निंग तुम्ही एकदम सिम्पल साधं असं टर्निंग आहे आणि खूप इझी ट्रॅक्टर टर्निंग करतो. ज्यावेळेस ऊसाच्या कडेला जाता तुम्ही त्यावेळेस ऊस मोडायची शक्यता ह्या तीन चाकामध्ये एकदम नगण्य आहे. कारण काय होतं, चार चाकीमध्ये तुम्हाला वळवताना थोडीशी अडचण वाटू शकते किंवा ऊस मोडायचा चान्स असतो, तर त्यासाठी आपण हे सुविधा दिलेली आहे तुम्हाला. तीन चाकीमध्ये तुम्हाला हे उपलब्ध आहे, हे ऊस काम करत असताना, कारण 2.5 फुटी रुंदी पण आहे आणि तुमचं हा हे पण दिलेलं आहे तुम्हाला. याला बॅटरी कोणत्या कंपनीची दिलेली आहे? बॅटरी आपण टाटा कंपनीची बॅटरी दिलेली आहे ह्याला, आणि एकदम बेस्ट अशी बॅटरी आहे. तुम्ही बघू शकता बॅटरी, इथं पण आपण दाखवू शकतो बॅटरी, ह्याच्यात पण आहे बॅटरी. हे बघू शकता तुम्ही, ही टाटा कंपनीची आपण बॅटरी दिलेली आहे. आणि जर तुम्ही तीन चाकी केलं तर बॅटरी तुमची बाहेर होते आणि जर चार चाकी केलं तर तुमची बॅटरी आतमध्ये जाते, अशा प्रकारची सुविधा आहे त्याला. म्हणजे त्यावेळेस बॅटरी तुमची बाहेर येते, त्याला ब्रॅकेट वगैरे आपण ह्या सर्व गोष्टी एक्सटेन्शन रॉड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण देत असतो तुम्हाला, जे तीन चाकी करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तुम्ही करू शकता. मित्रांनो ह्या मशीनचा एक फायदा एक आहे की तुम्ही चार चाकाचं तीन चाकी करू शकता आणि तीन चाकाचं चार चाकी करू शकता. म्हणजे ज्यावेळेस ऊसात काम करायचं त्यावेळेस तुम्ही तीन चाकी करू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला हे ट्रॉली वगैरे वाढायची, पेरणी करायची किंवा इतर तुमचं काही ब्लोअर फवारणी करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही ह्याला चार चाकी करू शकता. अशा प्रकारे शेतकऱ्यांना करता येणार, सगळ्या शेतकऱ्यांना एक 10 मिनिटात ते 15-20 मिनिटात तुमचं हे सेटिंग चेंज होतं. म्हणजे तीन चाकाचं चार चाकी करू शकतो, चार चाकाचं तीन चाकी करू शकतो, अशा प्रकारची ह्याच्यामध्ये सुविधा आहे सर. जेणेकरून शेतकऱ्यांना एकदम फायदा होईल. सर आता ट्रॅक्टर तर खूप चांगला आहे, मग या ट्रॅक्टरला आपण किती महिन्याची किंवा वॉरंटी किती दिलेली आहे?
हां सर आपण ट्रॅक्टर एकदम बेस्ट आहे मित्रांनो इंजिन फील्ड मार्शलचं आपण दिलेलं आहे आणि गिअरबॉक्स आपण त्याला पण एकदम बेस्ट गिअरबॉक्स दिलेला आहे तर ह्याला आपण वॉरंटी हे 6 महिन्याची देतोय इंजिनला आणि गिअरबॉक्सला 6 महिन्याची वॉरंटी देतो रेग्युलर तुम्ही टाइम टू टाइम सर्व्हिसिंग करायची रेग्युलर सगळ्या तुमच्या गोष्टी करायच्यात ट्रॅक्टरला अडचण येत नाही तुम्ही किती वर्ष वापरा मित्रांनो फक्त तुमचं टाइम टू टाइम सर्व्हिसिंग आणि टाइम टू टाइम तुमच्या सगळ्या त्या काळजी घेतल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं अडचण येत नाहीये आता ट्रॅक्टर घेतल्यानंतर अनेक वेळा काही अडचणी येतात मग या ट्रॅक्टरच्या काही अडचणी आल्या तर त्याचे पार्ट्स वगैरे कुठे अवेलेबल मिळतील हां सर आपण ह्याला फील्ड मार्शलचं इंजिन दिलेलं आहे हे फील्ड मार्शलचं इंजिन तुमचं कुठेही तुमचे स्पेअर पार्ट तुमचा लोकल जो मॅकॅनिक आहे तो कोणताही लोकल मॅकॅनिक हे जे इंजिनचं काम करू शकतो जिथं महिंद्राचं तुमचं काम होतंय महिंद्रा ट्रॅक्टर जिथं युवराजचं तुमचं काम होतंय तिथंच हे तुमचं ट्रॅक्टरचं काम होईल कारण ह्याला आपण फील्ड मार्शलचं इंजिन दिलेलं आहे ज्याचे तुम्हाला सर्व स्पेअर पार्ट तुमचे जे महिंद्रा युवराजला लागतात ते सर्व स्पेअर पार्ट आपल्याला सहज ह्याला पण बसतात त्याच्यामुळे तुम्हाला तो अडचणीचा भाग राहणार नाही की तुम्हाला मेंटेनन्स नाही आहे कारण मशीन पण ते बेस्ट आहे आणि मेंटेनन्स फार कमी राहिलेला का आणि सर्व महाराष्ट्रात हे जे स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत प्रत्येक हार्डवेअरमध्ये तुम्हाला ह्याचे स्पेअर पार्ट पण भेटतील आणि तुम्हाला लागलंच तर आम्ही तुम्हाला इथून कुरिअर पण करू तुम्हाला इथं आमच्या इथं पण बारामतीमध्ये किंवा बारामतीतून आमच्या ज्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये तुम्हाला सर्व सगळीकडे तुम्हाला जे स्पेअर पार्ट भेटतील इझिली याचा ग्राउंड क्लिअरन्स आहे तो किती आहे साधारणतः ग्राउंड क्लिअरन्स एकदम बेस्ट आहे 1 ते 1.5 फुटापासून तुमची हाईट आपण दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला साधारणतः काम करताना काही अडचण येणार एकदम ग्राउंड क्लिअरन्स बेस्ट आहे आणि तुमचं इंजिन पण एकदम हायटेड आहे आणि मित्रांनो ह्याला वेट काय दिलं आहे आपण इंजिनला हे इंजिन एकदम हेवी आहे आणि इंजिन हेवी असल्यामुळं वेट आपण पुढं दिलेलं आहे जेणेकरून ट्रॅक्टरवर तुमचा बेस्ट असा परफॉर्मन्स होतो ज्यावेळेस तुम्ही उसात काम करताय त्यावेळेस तुम्हाला पाठीमागच्या टायरमध्ये तुम्हाला पाणी भरावं लागतं अशा प्रकारचं तुम्हाला हे सुविधा दिलेलं आहे आणि हे इंजिन जे एकदम हेवी आहे आणि वेटेड इंजिन आहे ज्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टर परफॉर्मिंग करताना एकदम बेस्ट असा परफॉर्मन्स करतो या ट्रॅक्टरला आपल्याला हे चालतं का डम्पिंग ट्रेलर वगैरे चालतो का हो डम्पिंग ट्रेलर चालतो सर आपण पाठीमागाच्या ह्याच्या पाठीमागं तो पॉईंट कव्हर केला होता की तिथं आपण दाखवलं होतं की एक नॉब दिलेला आहे आपण त्या नॉब मारून तुम्ही पाठीमाग आपला डम्पिंग ट्रेलर पण तुम्ही सहजपणे चालवू शकता स्टेअरिंग कोणत्या प्रकारचं आहे याला मित्रांनो बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की स्टेअरिंग कसं दिलेलं आहे तर स्टेअरिंग आपण ह्याला साधंच म्हणता येईल स्टेअरिंग कारण काय होतं की ज्यावेळेस आपण 3-चाकी करतो त्यावेळेस आपल्याला स्टेअरिंग हे साधंच वापरावं लागतं आणि 4-चाकी करताना आपल्याला हे कन्वर्जन करावं लागतं कारण शेतकऱ्यांच्या सोयीनुसार हे केलेलं आहे आपण 2.5 फूट रुंदी असलेला हा जो ट्रॅक्टर आहे तो तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला 3-चाकी करायचं त्यावेळेस 3-चाकी करू शकता 4-चाकी करायचं त्यावेळेस 4-चाकी करू शकता त्यामुळं आपल्याला ह्याला आपण साधं स्टेअरिंग दिलेलं आहे सर पेरणी यंत्र चालते का याला हो ह्याला पेरणी यंत्र बाकीचे तुमचे इतर अवजार असतील वकर डवर मोगडा फास फनी पेरणी यंत्र STP वॉटर पंप तुमचे जे ब्लोअर असतील तुमचे तर हे सर्व तुमचे जे मोठ्या ट्रॅक्टरला जे तुम्ही जे चालवता अवजार आहे ते फक्त ह्याच्यामध्ये छोट्या ह्याच्या ताकदीच्या लेवलने तुम्ही ह्याला जोडू करू शकता 5-in-1 अवजार पण येते ह्याला ते 5-in-1 अवजार म्हणतो आपण त्याला म्हणजे त्यात तुम्ही बगला पाडणे असेल तुमचं रेजर असेल तुमच्या इतर जे काम असेल ते सर्व ह्या ट्रॅक्टरवर तुमची एकाच ट्रॅक्टरने केली जातात ऑइल कोणत्या प्रकारचं ह्याला वापरावं लागतं ऑइल तुम्हाला ह्याला 20W40 इंजिन ऑइल तुम्ही वापरू शकता किंवा बाकी जर तुम्ही जर कॅस्ट्रॉल असेल किंवा बाकी चांगल्या कंपनीच्या क्वालिटीज तुम्ही ऑइल वापरू शकता जेणेकरून तुमच्या ट्रॅक्टर काम करत असताना ट्रॅक्टरला बेस्ट परफॉर्मन्स भेटेल हे जे इंजिन याला वापरलेलं आहे ते एअरकोल्ड आहे की वॉटर कोल्ड हे इंजिन आहे सर हे वॉटर कोल्ड इंजिन आहे बाकीचे बरेच ट्रॅक्टर काही मार्केटमध्ये आहेत ते एअरकोल्ड येतात पण हे आपले जे इंजिन आहे वॉटर कोल्ड आहे जेणेकरून ट्रॅक्टरचा तुम्ही काम करत असताना ट्रॅक्टर तुमचा गरम होणार नाही काय होणार नाही अशी सुविधा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणून तर आपण ह्याच्यामध्ये वॉटर कोल्ड इंजिन दिलेलं आहे जे बेस्ट परफॉर्मन्स करतं जे त्याच्यासाठी आपण जे वॉटर म्हणून कूलंट वापरतो ते किती तासांनी किंवा किती दिवसांनी बदलायचं असतं कसं असतं की पहिलं तुम्ही जे कूलंट आपण चेंज करायचं पहिलं एक साधारणतः तुम्ही रेग्युलर तुम्ही 30-40 साधारणतः तासाने तुम्ही चेंज करू शकता पण पहिल्या नंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला गरज वाटेल पाणी रेग्युलर तुम्हाला चेक करायचं ज्यावेळेस तुम्ही ट्रॅक्टर वापरायला नेताय त्यावेळेस तुम्ही पाणी रेग्युलर चेक करायचं की पाणी आपल्या ह्याच्यामधलं कमी झालं आहे का किंवा कूलंट कमी झालं आहे का हे रेग्युलर चेकअप करायचं कारण ते खूप महत्त्वाची गरज असते इंजिन तुमचं जर चांगले लाईफ तुम्हाला इंजिनची जर पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्हाला इंजिनचा परफॉर्मन्स जर पाहिजे असेल तर तुम्हाला रेग्युलर कूलंट चेक केलं पाहिजे ऑइल तुम्ही चेक केलं पाहिजे एअर तुमचा फिल्टर तुमचा रेग्युलरली तुम्ही साफ केला पाहिजे असं त्याला परफॉर्मन्स ते असं तुम्ही जर व्यवस्थित काम केलं त्याचं तर तुमचं इंजिनची लाईफ एकदम बेस्ट परफॉर्मन्स होते
ट्रॅक्टरला किती पिस्टन आहेत किंवा किती सिलेंडरचा ट्रॅक्टर आहे? मित्रांनो, हा जो ट्रॅक्टर आहे, आपण मगाशी इंजिन बघितला, आपण हा सिंगल पिस्टन इंजिन मध्ये येतो, त्यामुळे ट्रॅक्टरचा ॲव्हरेज ताशी 1 लिटर आहे. काय होतं मित्रांनो, इंजिन एकदम बेस्ट आहे, कारण पिस्टन जर पाहिलं तर सिंगल पिस्टन जो आहे तो हा ट्रॅक्टर आहे, आणि आपण त्याचा एकदम बेस्ट असा परफॉर्मन्स सिंगल पिस्टन भेटतो, कारण ॲव्हरेज जर पाहिलं तर ताशी 1 लिटर बेस्ट असा ॲव्हरेज आहे. 5 फुटात चालतो का? आता याची तर रुंदी म्हणतायत की तुम्ही 2.5 फूट आहे, मग 5 फूट अंतरावर जे पिकं आहेत त्याच्यामध्ये कसं चालवायचं? हां, तर हा एक चांगला प्रश्न आहे सर. ह्याच्यामध्ये आहे ना, आपला जो आपण जर पॉवर टिलर जर मार्केटमध्ये बघितलं तर पॉवर टिलर तुमचे जे आहेत ते सगळे त्यांचा रोटर जर पाहिला तर 2.5 फुटीच रोटर असतो. तर आपण हा जर पाहिला तर तुमचा जो हा जो ट्रॅक्टर आहे तो 5 फुटात पण चालतो. तुम्ही ह्याच्यामध्ये 2 पेटीव दिल्यात, 540 पण दिलं आणि 850 पण दिलं आहे. तुम्ही रोटरला ज्यावेळेस तुम्ही गती वाढवाल त्यावेळेस माती तुमची लांब फेकली जाईल, म्हणजे त्यावेळेस तुम्ही 850 पण वापरू शकता आणि 540 पण वापरू शकता. एकाच रोटरवर तुमचं 5 फुटात पण काम होईल, 4 फुटात पण होईल, 4.5 फुटावर पण काम होईल. अशा प्रकारची एकाच रोटरवर तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध होईल सर. टायर साईज किती आहे याची? टायर साईज आपण बघितली पाठीमागची 6-16 आहे, आणि पुढची जर साईज पाहिली आपण तर 4-50-10 टायर साईज आहे, जेणेकरून ग्राउंड क्लिअरन्स पण चांगला आहे आणि ट्रॅक्टर एकदम बेस्ट परफॉर्मन्स करतं. ह्याच्यामध्ये एक अजून एक सुविधा दिलेली आहे आपण, हे जर तुम्ही साहेब चाकं पलटी केली तर हा तुमचा जो 2.5 फुटी ट्रॅक्टर आहे तो 3 फुटामध्ये तुमचं वर्किंग विड्थ होईल, म्हणजे 2.5 ज्याला रुंदी अजून पाहिजे ट्रॅक्टरची तो रुंदी वाढवू शकतो. फक्त ही तुम्हाला नट चेंज टायर जे आहे ते फक्त पलटे करून टाकायचेत, तुमचं टायरचं रुंदी वाढून जाईल. ट्रॅक्टरची लांबी किती? ट्रॅक्टरची लांबी जर पाहिली तर आपण 6 फुटापर्यंत लांबी येते. आपण मीटर पाहिला होता, तुम्हाला वाटलंच तर आपण मोजून दाखवू शकतो. ट्रॅक्टरला अनुदान आहे का? आता आपला हा जो ट्रॅक्टर आहे तो अनुदानास म्हणजे दिलेला आहे, म्हणजे टेस्टिंगसाठी आपण दिलेला आहे, आणि लवकरच ह्याचा टेस्ट रिपोर्ट पण येत आहे आणि त्यासाठी तुम्हाला अनुदान पण लवकरच भेटणार आहे. तर तुम्हाला जर अनुदान हवं असेल तुम्ही पहिलंच ट्रॅक्टर वगैरे बुकिंग करा, किंवा तुम्हाला जर काही गोष्टी त्याच्यातला माहिती हवी असतील तर तुम्ही आमच्या शनिकृपा ॲग्रोला इंडस्ट्रीजला एकदा भेट द्या, तुम्हाला सर्व माहिती भेटेल त्याची. कारण ट्रॅक्टरचं अनुदानासाठी लवकरच आपला टेस्ट रिपोर्ट येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला अनुदान पण मिळेल सर. त्यासाठी तुम्हाला अर्ज करताना सेल्फ प्रोपेल्ड मल्टी टूल बार म्हणून अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला इतर काही माहिती अजून हवी असेल की त्याला अर्ज कसा करायचा आहे किंवा काय अर्ज करायचा आहे, तर त्या अर्जासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता की सर कोणता ऑप्शन आहे. आत्ता पण ट्रॅक्टरसाठी ऑप्शन आहे सेल्फ मल्टी टूल बार म्हणून, जे आहेत आपण इतर जे आपले मशीन आहे ते पण आपण पाहणार आहोत, पण ह्याचा जो आहे तो आत्ता टेस्ट रिपोर्ट आत्ता सध्या उपलब्ध नाही, पण तो थोड्याच दिवसात लवकरच उपलब्ध होणार आहे सर. पुढं बघू शकता आपण, तिथं हे लावलेलं आहे, मीटर लावलेलं आहे, आणि इथं पण बघू शकता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये बघू शकता 6 फूट तुमचं जे इथं पाहिलं तर 6 फूट 3 इंचापर्यंत पुढून ते पाठीमागापर्यंत तुमची रुंदी येते टायर टू टायर. आणि तुम्हाला सर आपल्याला हे पण रुंदी दाखवायची होती, इथं बघू शकता रुंदी तुम्ही, ही 30 इंच रुंदी आहे. पाठीमागची जर रुंदी आपण पाहिली तर ही 30 इंच रुंदी आहे, आणि ह्याला ह्या ट्रॅक्टरला ADDC सिस्टीम पण आपण दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम बेस्ट परफॉर्मन्स ट्रॅक्टर असा करतो. हे बघू शकता तुम्ही, तिथून आपण पकडलेलं आहे. दुसरी गोष्ट पुढं पण बघू शकता आपण, थोडे पुढं पाहिली तर आपण 31 इंच भरती रुंदी जर भरली तर 1 इंच थोडीशी जास्त आहे पुढची रुंदी, इथं बघू शकता तुम्ही. ही 31 इंच भरती अशा प्रकारे इथं बघू शकता, इथं आपण इथं हार लावलेलं आहे, टेप इथं लावलेलं आहे, आणि इथं अशा प्रकारे इथं पण दाखवा सर. खूप छान असा ट्रॅक्टर आपण शेतकऱ्यांसाठी आणलेला आहे, तर जर का हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना हवा असेल तर ते कसे आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा ते कसे खरेदी करू शकतात? हां, हा एक छान प्रश्न आहे. तर आपला जो हा ट्रॅक्टर आहे एकदम बेस्ट परफॉर्मन्स आहे, आपण ऑल महाराष्ट्र आपण तुम्हाला हा ट्रॅक्टर तुम्हाला देऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर हा ट्रॅक्टर हवा असेल तर तुम्ही 10,000 रुपये तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग कंपनी शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC बारामतीच्या नावाने तुम्हाला जे अकाउंट नंबर आमच्याकडून व्हॉट्सॲपला जे खाली 4 नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कंपनीचा अकाउंट नंबर दिला आहे, त्या अकाउंटला तुम्ही 10,000 बुकिंग करू शकता. तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा ऑल इंडिया आपण तुम्हाला ट्रॅक्टर जिथं तुम्हाला कोणाला हवा असेल
तरी आपण सप्लाय करू शकतो. तर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका, कारण असेच आम्ही जर नवनवीन व्हिडिओ शेती रिलेटेड जे व्हिडिओ असतात ते आमचा चॅनल पहिल्यांदा आपल्या लोकांसाठी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढत असतो आणि जास्तीत जास्त नवीन नवीन माहिती आपल्याला शेती रिलेटेड जी असते ती आपल्याच चॅनलवर पहिल्यांदा आपल्याकडे माहिती भेटत असते. तर तुम्ही चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण जेणेकरून त्यांना पण ह्या ज्या संधीचा लाभ घेता येईल. बेस्ट असा परफॉर्मन्स हा ट्रॅक्टर आहे. धन्यवाद.